राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्याच होण्याची शक्यता 18 जण शपथ घेणार तर भाजपकडून विखे चंद्रकांत पाटील महाजन आणि मुनगंटीवारांना मुंबईत येण्याचे आदेश पावसाळी अधिवेशनाची तारीख बदलली 17 ते 23 ऑगस्ट दरम्यान पावसाळी अधिवेशन उद्याची कामकार सल्लागार समितीची बैठक देखील पुढे ढकलली पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी 22 ऑगस्टपर्यंत राऊतांचा मुक्काम आर्थर रोड कारागृहात आदित्य ठाकरे राऊतांना भेटण्याची शक्यता ईडी घोटाळ्यानंतर आलेल्या यादीत अब्दुल सत्तारांच्या मुलांची नावं 4 मुलांचं प्रमाणपत्र रद्द तर टीईटी घोटाळा प्रकरणात ईडीचा तपास सुरू भंडारा गोंदिया सामूहिक बलात्कार प्रकरणी 3 पोलीस निलंबित महिला आयोगाच्या अध्यक्षांची माहिती पोलिसांच्या बेफिकिरीमुळे पीडितेवर दुसऱ्यांदा अत्याचार झाल्याचा आरोप राज्यामध्ये 11 ऑगस्ट पर्यंत अतिवृष्टीचा इशारा विदर्भातल्या 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट तर चांद्यापासून बांद्यापर्यंत जोरदार पावसाची हजेरी राष्ट्रकुल स्पर्धेत पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेनला सुवर्णपदक भारताच्या खात्यातल्या सुवर्णपदकांची संख्या 20 एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट